आणि याच्यामध्ये आज संत विचारावर काही विचार मांडण्यासाठी त्यावर चिंतन व्हावं यासाठी आयोजित केलेला हा परिसंवाद आणि या परिसंवादाचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आम्हा सर्वांसाठी पूजनीय असणारे हरिभक्त परायण ॲडव्होकेट डॉक्टर अजून काय प्राध्यापक असं अनेक अंगाने त्यांचं व्यक्तिमत्व फुललेलं आहे. भाग्याची गोष्ट आहे की अशा महाराजांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला या ठिकाणांचे विचार मांडायला मिळतात. आदरणीय जयवंत महाराज भोतले ज्यांनी वारकरी परंपरेचा विविध अंगाने अभ्यास केलेला आहे, अशांचे देवदत्त महाराज परुळेकर आणि वारकरी संतांच्या विचाराचा सर्वांगानी अभ्यास व्हावा, एक एक संत सर्वांगाने लोकाला कळावा यासाठी गेल्या 10-12 वर्षापासून रिंगाणी या वार्षिकाच्या माध्यमातून प्रयत्न करणारे आमचे पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सचिनजी परब आणि जमलेल्या माझ्या सर्व साहित्यिक प्रेमी बंधू आणि भगिनी, संत साहित्य आणि सामाजिक परिवर्तन अशा प्रकारचा विषय आहे. नेमकं संतांनी आपल्या साहित्यातून सामाजिक परिवर्तन करण्यासाठी काय काय प्रयत्न केले याबद्दलचा विचार व्हावा असं आज आजचेच या परिसंवादाचं प्रयोजन असलं पाहिजे. आणि मराठीतून लिहिण्याचं फारसं त्या ठिकाणी स्वातंत्र्य नव्हतं, पण वारकरी संतांनी पहिलं जर काही काम केलं असेल, अगोदरचे काही आध्यात्मिक सगळ्या गोष्टी करायच्या असतील, आध्यात्मिक सांगायचं असेल, आध्यात्मिक मांडायचं असेल, तर ते सर्व मांडण्याची जी काही परंपरा होती ती संस्कृत भाषेमध्ये मांडावं अशा प्रकारचं होतं. पण याच्यामध्ये पहिलं सामाजिक परिवर्तन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आणि जे साहित्य पूर्वी संस्कृतमध्ये होतं त्याला मराठीमध्ये आणण्याचं पहिलं पाऊल ज्ञानेश्वर महाराजांनी टाकलेलं आहे. संस्कृताची गाठी उघडवणी ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी, म्हणजे जी गीता अगोदर संस्कृतमध्ये होती आणि म्हणून लोकाला कळत नव्हती म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ती मराठीमध्ये आणली आणि केवळ मराठीमध्ये आपण थांबलेले आहेत, तर या गीतेमधला विचार आणखी एक पाऊल पुढे जाईल अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे काय परिवर्तन केलं, एक म्हणजे संस्कृतमधलं मराठीमध्ये आणण्याची सुरुवात केली आणि दुसरं गीतेमधलं तत्वज्ञान म्हणत असताना गीतेमधल्या विचाराच्या एक पाऊल पुढे जाण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. खरं तर ज्ञानेश्वर गीता ज्ञानेश्वरी हे गीतेवर केलेलं भाष्य आहे, पण गीतेचा मूळ जो विचार आहे त्याच्यापेक्षा पसायदानामधला विचार वेगळा आहे. काय वेगळा आहे पसायदानामधला विचार? आपल्याला जर तर गीता म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त गीतेचं भाषांतर वाटत असेल, तर गीतेमधला विचार आणि पसायदानामधला विचार वेगळा आहे. गीतेमधला काय विचार आहे? परिवर्तन सांगतो. गीतेमधला काय विचार आहे? जर गीतेमधल्या विचाराप्रमाणे जर पसायदान लिहायचं झालं असतं ज्ञानेश्वर महाराजांना, तर ते आताच्या प्रमाणे लिहिलं गेलेलं नसतं. गीता काय सांगते? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. गीता सांगते की सज्जनांचं रक्षण करायचं, आणि सज्जनांचं रक्षण करायचं असलं तर दुर्जनांना मारून टाकायचं. परित्रा विनाशाय च दुष्कृतां. आणि याप्रमाणे जर पसायदान ज्ञानेश्वर महाराजाला द्यायचं असतं तर आता जसं पसायदान आले तसं पसायदान झालं नसतं. मग कसं झालं सर पसायदान? मग ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं असतं, आता विश्वात्मके देवी आण जे दुष्ट आहे ते सकाळपर्यंत तडफडून 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 मरून जावे. का? परित्राण आहे साधूनाम विनाशाय चतुष्कृताम. पण आता ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका ही भगवंताची भूमिका नाही आहे, ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका ही संतांची भूमिका आहे. आणि संतांचं अंतकरण हे आईचं अंतकरण असतं, आणि आईला आपलं मूल कितीही उन्हाळ असलं, आपलं मूल कितीही वेगळं वागत असलं, तरी कोणत्याही आईला आपलं मूल मरावं वाटत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी गीतेप्रमाणे बोलत नाही. गीता म्हणते की दुष्टांना मारून टाकलं पाहिजे, पण ज्ञानेश्वर महाराज इथे तसं म्हणत नाही. तिथे काय म्हणतात? इचे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मीरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे इथे ज्ञानेश्वर महाराज कुणालाच मारायला सांगत नाही,
तर ज्यांच्या मध्ये दुष्ट भाव आहे तो दुष्ट भाव संपला पाहिजे आणि दुष्ट भाव संपला की मग सत्कर्मामध्ये रती वाढायला काही हरकत राहत नाही. अशा प्रकारचं पहिलं परिवर्तन, दुसरं परिवर्तन हे आमच्या संतांनी केलं. इकडे ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला मराठीमध्ये आणलेलं असतं.